उरण खारकोपर या मार्गावरती अखेर लोकल धावलेली आहे. लवकरच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या मार्गामुळे उरण आणि न्हावाशेवा भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना ट्रेननं नवी मुंबई आणि मुंबई काढता येणार आहे. शुक्रवारी पहाटे या मार्गावरती लोकल धावली. खरं तर 1997 सालीच नेरूळ बेलापूर उरण या मार्गाला मंजुरी मिळाली होती. प्रत्यक्ष काम मात्र 2012 सुरू झालं. आता हा मार्ग पूर्ण झाला असून लवकरच त्याचं लोकार्पण करण्यात येईल. या मार्गावरील तरघर रेल्वे स्थानक थेट नव्या विमानतळाशी जोडलं जाणार आहे. अक्षय भाटकर आपल्याला अधिक अपडेट देतील. अक्षय, हा नवा मार्ग नेमका कसा आहे आणि त्याचा तिथल्या रहिवाशांना कसा फायदा होणार आहे? काही दिवसांपूर्वीच एक लोकल ट्रॅकवरून उतरली होती. त्यावेळी खरं तर अनेकांना माहिती पडलं की खारकोपर नावाचं देखील स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी नवीन मार्ग बनतोय. तर 1997 जरी हा मार्ग मंजूर झाला असला तरी देखील अजूनही त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये. मध्य रेल्वे आणि सिडको एकत्रितरित्या हे काम करत होते इतक्या वर्षांपासून. आता मात्र त्याच्या या मार्गावर म्हणजे उरणपर्यंतच्या आहेत त्या मार्गावर ट्रायल सुरू झालेले आहेत. आतापर्यंत बेलापूर आणि नेरूळ पासून केवळ खारकोपर स्टेशन पर्यंत लोकल सुरू होत्या, मात्र आता खारकोपर पासून उरणपर्यंत लोकलच्या ट्रायल सुरू झालेल्या आहेत. दोन मार्गिकांचा हा ट्रॅक बांधण्यात आलेला आहे. अनेक स्थानकं त्याच्यावर आहेत आणि याच्यामुळे उरण जे ठिकाण आहे ते आता लोकलने थेट मुंबईला जोडण्यात आलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून जी मागणी होती ती मागणी आता पूर्ण होईल. मात्र प्रत्यक्षात ही लोकल सेवा सुरू होण्यासाठी अजून 1 ते 1.5 महिना लागू शकतो. आज CRSची ट्रायल या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर जो रिपोर्ट येईल, जो अहवाल येईल, त्या अहवालावरून ठरवलं जाईल की कधीपासून लोकल सेवा ही प्रत्यक्षात सुरू केली जाईल. मात्र सध्या या मार्गावर ट्रायल सुरू आहेत आणि त्या ट्रायल मधलीच पहिली लोकल जी आहे ती काल धावली. आज देखील या मार्गावर काही ट्रायल घेण्यात येणार आहेत. अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.